जव्हार नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पो मधून सिल्वासा येथील अवैध मद्यसाठा विक्रीसाठी नाशिक इथं नेला जात असताना पालघर राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकानं तो जप्त केलाय. या कारवाईत अवैध विदेशी मद्यासह एकूण 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सुभाष जाधव निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर भरारी पथक यांनी भेट देऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. हा जो तस्करीचा प्रकार आहे महाराष्ट्रातला आणि बाहेरचे जे स्टेट्स आहेत युनियन टेरिटरी त्याच्यामध्ये दारूच्या किमतीमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये तस्करी आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर विभागात केली जाते. हे आपल्याला एक माहिती मिळाल्यानुसार आपण काल रात्री 10:30 सुमारास ही गाडी आपण ट्रेस केली आणि त्याला अडवलं. अडवल्यानंतर आपल्याला या गाडीतून भाजीपालाची वाहतूक होते अशी त्यांनी सांगितली. वाहतूक ही वाहतूकची गाडी थांबून त्याची कसून तपासणी केली असता अंदाजे 120 बॉक्स बियर आणि विस्की असे मिळून 120 बॉक्सचा मुद्देमाल मिळून आला. सगळे एकूण मुद्देमालाची किंमत 7,63,920 आणि गाडीची किंमत अंदाजे 6 लाख रुपये असे मिळून 13,63,920 मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे. आणि या गाडीतून 2 आरोपी मिळून आलेत. त्यांची चौकशी चालू आहे. परत खबऱ्याकडनं बातमी आली आमच्या मिसाळजी काटकर यांना की पिकअप महिंद्रा पिकअपमधून सिल्वासावरून गाडी दारू भरून येणार आहे आणि ती आपल्याला जव्हारला मिळेल. मग त्याप्रमाणे काल संध्याकाळी जव्हारकडे रवाना झालो. 9:30 सुमारास नंबरातली गाडी ही आली. गाडीला थांबवली. गाडीमध्ये टॅमॅटो भरलेले कॅरेट दिसले. पण खबऱ्याने सांगितलं होतं की जरी भाजीपाल्याचं गाडीत माल दाखवला असला तरी पण आतमध्ये 100% दारू आहे. मग कॅरेट बाजूला काढताना आतमध्ये दारूचे बॉक्स दिसले. ते दारूचे सगळे मिक्स आहे, बियर विस्की वगैरे असे 120 बॉक्स दिसले. त्याच्यानंतर दोन आरोपी त्यांना ताब्यात घेतले आणि गाडी उजेडात फिरवण्यासाठी पुढे घेऊन चाललो तर गाडी मध्येच बंद व्हायची. गाडी का बंद होते याचं तपास केल्यानंतर गाडीला जी पी एस लावलेला दिसला. मग तो जी पी एस बघितल्यानंतर तो गाडी जसं पाण्याचा पंप आपण चालू करून बंद करतं अशा प्रकारे तो गाडी बंद ऑपरेटर करायचा बाहेरून. शेवटी ते काढून घेतल्यानंतर मग गाडी पुढे आणलेले. गाडीची तपासणी केल्यानंतर ही गाडी चौकशी अंत्याची समजलं की नाशिकच्या एका शेतकऱ्यानं सुरतच्या इस्माला भाड्याने दिलेली आहे आणि ती भाडेकरारावर गाडी चालते आणि भाजीच्या कॅरेटमध्ये असे हे दारूचे बॉक्स नेऊन तस्करी होते. आणि हे मोलाची कामगिरी भरारी पथक पालघरचे अधिकारी मिसाळ काटकर जवान श्री राठोड कराड व पवार खबरी व पंच यांनी उत्तमरित्याने केलेली आहे.